हॅलो, नमस्कार. मराठी व्लॉगर सुनीतामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लातूरचं स्पेशल म्हणजे खास असलेलं आकर्षण गंजगोलाई म्हणजेच गोलाई पण म्हणतात त्याला, तर आपण ती पाहणार आहोत आणि तिथे काय काय आहे किंवा कशा प्रकारचं ते गोलाई मार्केट आहे ते पण पाहणार आहोत. आणि गोलाई मार्केटमध्ये सगळ्यात विशेष म्हणजे जगदंबा मातेचं मंदिर आहे. व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि आवडल्यास लाईकसुद्धा करा. तर हे लातूरमधील गांधी चौक आहे आणि इथं आदरणीय गांधीजींचा पुतळासुद्धा खूप छान इथं स्थापित केलेला आहे. तर हे आहे गोलाई. नावच जसं आहे ना, गोलाई म्हणजेच काय, हे मार्केट पूर्ण गोल आहे आणि त्या मार्केटमध्येच एक जगदंबा मातेचे मंदिरसुद्धा आहे. चला तर मग आपण अगोदर जगदंबा मातेचे दर्शन घेऊयात आणि नंतर तुम्हाला दाखवते मी. तर दर्शन घेत असताना हे पहा, हे आहे जगदंबा मातेचं मंदिर आणि मधी देवीचं दर्शन आम्ही घेतलं. आणि इथे नवरात्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि मंदिराच्या आतील बाजूस इतकं छान किती गोल राऊंड मोठा आहे आणि प्रत्येकाच्या ठिकाणी पूर्ण गणपती, श्रीकृष्ण, राधाकृष्ण, पांडुरंग, राहू, शनी सगळ्या ग्रहांचे किंवा देवांचे पूर्ण एक 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 असे राऊंडमध्ये देवांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. महादेव, शंकर, पार्वती, सरस्वती अशा खूप देवांच्या मूर्ती तिथं स्थापित केलेल्या आहेत. आणि या सगळ्यांचे दर्शन घेतल्यानंतर आपल्यालासुद्धा खरोखरच खूप छान आणि प्रसन्न वाटते. सगळ्या देवांचे दर्शन एकाच मंदिरात झाल्यासारखे वाटते. मंदिराच्या वरच्या बाजूस किती छान नक्षीकाम केलेलं आहे त्याच्याकडे जर पाहत राहिलं तर आपल्याला असं वाटतं की हे कसं बनवलं असेल आणि किती छान आहे. आता मधल्या राऊंडमधला हा मार्केटचा भाग आहे. इथं आपले बेंटेक्सच्या ज्वेलरी, लहान मुलांचे सायकली, खेळणी, वॉकर किंवा बांगड्याचे किंवा आपलं जे बेंटेक्सचे दागिने घालतो त्याचे पण खूप छान छान दुकानं आहेत आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये इथे मिळतात. तर मार्केटमध्ये पाहिल्यानंतर मी पण काही 5-6 कलरच्या बांगड्या घेतल्या ज्या मला खूप आवडल्या. आणि पाहत असताना आपलं मन होतंच ना की इतकं छान छान दिसत आहे तर आपल्याला आवडतं आणि आपण घेतो. पाहू शकता इतके छान छान आपले ज्वेलरीसुद्धा आहेत ना की खूप छान आहेत. तुम्ही कधी गेलात लातूरला तर नक्की भेट द्या आणि अवश्य गोलाई मार्केट तुम्ही पाहू शकता. आणि इथे पहा किती छान एकदम बेंटेक्सचं सोन्यासारखं दिसत आहे, अशा ज्वेलरी मिळतात. खरं तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी पण अशा मिळतात पण गोलाईमध्ये सुद्धा खूप छान प्रकारच्या मिळतात आणि बघितल्यानंतर तर आपल्या बायकांचं मन राहतच नाही. तर मी तर 5-6 प्रकारच्या बांगड्या घेतल्या मुलीला, मला, आणि तिथं घेतल्यानंतर चला आता आपण बाहेर जाऊयात. आणि बाहेरच्या बाजूस अशा प्रकारे सगळीकडून अगदी दुकानं आहेत, जसं आपण किराणा मालाचे किंवा ज्वेलरी, बांगड्या, आणखीन आपलं लाइटिंगचं, इलेक्ट्रॉनिक, चप्पलचे, बॅगची, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इथे दुकाने आहेत. आणि या गोलाईमध्ये एकूण 12 मेन गेट आहेत आणि या मेन गेटच्या समोर एक सराफ लाईन आहे. कपड्याचं मार्केट आहे किंवा चप्पलचं मार्केट आहे, किराणा मालाचं आहे, असं स्पेशल एक एक पूर्ण पॉईंट आहे जिथे आपण जे घ्यायचं आहे त्या लाईनला जाऊन आपण खरेदी करू शकतो. पूर्ण गोल असल्यामुळेच याला गोलाई मार्केट म्हणतात. आणि हा आहे बाहेरचा नजारा गोलाई मार्केटचा, लातूरच्या मनातील एक स्पेशल स्थान आणि ठिकाण आणि लातूरच्या स्पेशालिटी गंजगोलाई मार्केट. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटतो आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.